केंद्राकडून महाराष्ट्रावर निधीच्या वितरणामध्ये दुजाभाव केला जातोय का? कारण महाराष्ट्राला निधी देताना केंद्राचा हात सध्या आखडता असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशला 25,000 कोटी तर महाराष्ट्राला फक्त 8,800 कोटींचा निधी देण्यात आला. बिहारला देखील 14,000 कोटींच्या निधीचं वितरण करण्यात आलं. तर मोदी सरकार 3 सत्तेवर येताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निधीचं वितरण केलेलं आहे. तर निधी वितरणामध्ये हा दुजाभाव केला जातोय का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालाय. कारण उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला कमी निधी देण्यात आलेला. या संदर्भातला अधिकचा तपशील ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ट्विट केलं, केंद्राच्या तिजोरीमध्ये जीएसटीच्या रूपात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. तरीही मोदी सरकारकडून निधी वाटपामध्ये महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला. मोदी सरकारचा हा महाराष्ट्र द्रोहीपणा, लाचार महायुती कसा काय सहन करू शकते? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.